नमस्कार, मी सुरेखा आपल्या सर्वांचं नव्या वर्षात स्वागत करते। तर आपण आज अत्यंत सोप्या अशा दोन प्रकारची चिक्की बनवणार आहे। त्यात घरातल्याच वस्तूंनी आपण बनवणार आहे, त्यात तीळ गुळ आणि तीळ साखर आणि दाणे असे दोन प्रकारची चिक्की बनवणार आहे। साहित्य आहे, एक वाटीवर तीळ घेतलेले आहे, अर्धी वाटी अर्धवट कुटलेले दाण्याचं कूट आहे, दाणे भाजून कूट केलेलं आहे, एक वाटी गुळ आहे, एक चमचावर तूप आहे आणि थोडीशी वेलची आणि जायफळ पूड आहे। गुळ तुम्ही कमी जास्त करू शकता। सर्वप्रथम तिळाची चिक्की बनवणार आहे, त्यासाठी तीळ आपण खंबंग भाजून घेणार आहे। हे मध्यम आचेवरती 5-1 मिनिटं भाजायला लागतील, तर ते सोनेरी रंगावर यायला पाहिजे, ब्राऊन नाही होता कामा। असे गोल्डन रंगाचे झालेले आहेत, ते 5-1 मिनिटं मध्यम आचेवरती भाजलेले आहेत। हे तुम्ही असं बघू शकता, रंग बदलला आहे आणि छान खमंग वास पण सुटलेला आहे। तरी भाजलेले ते मी काढून घेते। आता आपण थोडस तूप घालतोय, अर्धा चमचा, त्यात हे अर्धा चमचा गुळ घालतोय। तर गुळाचं पाक करायचं आहे आपल्याला। कढई गरम होती, त्याच्यात आपण 5-1 मिनिटं मंद गॅसवरती पाक केलेला आहे, पण तो झाला नव्हता, मग अजून 1-2 मिनिटं ठेवलेले। आता पाण्यात टाकून आपण टेस्ट करूया, त्याचा असा कडा व्हायला पाहिजे। आता हे झालेलं आहे कडक, तर आपण गॅस बंद करूया। त्यात आता हे तीळ घालणार आहे आपण। हे मिश्रण तयार झालेलं आहे, तर आता आपण पोळपाटला आणि लाटण्याला दोन्हीला आपण तूप लावून घेत आहे। तर याच्यात हे मिश्रण आपण आता घालणार आहे। बऱ्यापैकी गरम असतं, म्हणून ते लाटण्याने करायला पाहिजे। तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी पातळ लाटू शकता। त्याच्यावर एक चिमूटभर आपण त्या जायफळ बरोबर आत मिश्रणामध्ये घातलं तरी चालतं, वरती घातलं तरी चालतं। कुठल्याही गुळाच्या पदार्थात जायफळ अत्यंत चांगलं लागतं, चव चांगली येते त्याने। तर आपली आता तिळाची चिक्की तयार आहे। थोडस गरम असतानाच त्याच्या आपण वड्या पाडून घेऊया।
हे थंड झाल्यावर आपण काढून ठेवू शकतो। आता मी शेंगदाण्याची चिक्की दाखवते, तर एक खमंग भाजलेले दाणे ते पाटीवर, तर त्याला आपण असं अर्धवट कुटून घेणार आहे लाटण्याने। ते अख्खे घातले तर मग ते चिक्कीमधनं सुटून येतात, तर आपण असं थोडंसं लाटण्याने अर्धवट एका ते दोन तुकडे होतील असं दाण्याचं। झालेलं आहे साधारण एकाचे दोन तुकडे झाले तरी बस आहे, आपण काढून देत आहे दाणे। कढई तापलेली आहे तर त्याच्यात आपण पाऊण वाटी साखर घालतो। ते साखर आता विरघळेपर्यंत त्यात पाणी वगैरे काहीही घालायचं नाही आहे, काय तर थोडस तूप घालू शकता तुम्ही चकाकी यायला। ते पण अगदी किंचित घालायचंय तूप। तर साखर पाणी न घालता विरघळून घ्यायची। साखर पूर्णपणे विरघळायला पाहिजे, तर 5-1 मिनिटं तरी लागतात मध्यम गॅसवरती, पण हात तुमचा सतत चालायला पाहिजे तर ते साखर लवकर जळत। आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, गॅस बंद केलेला आहे, त्यात आता आपण दाणे घालतो अर्धवट। अशीच तुम्ही फुटाण्याची करू शकता, काजूची करू शकता, बदामाची काप करून त्याची करू शकता। अगदी सोपी आहे चिक्की। बाजारात लिक्विड ग्लुकोज वगैरे वापरतात पण ते आपल्याकडे सहज अवेलेबल नसतं, आपण नाही घातलं तरी चालतं। पोपटाला तूप लावून घेतलेलं आहे, लाटण्याला पण थोडं आपण तूप लावून घेतोय। पोळपाटावरती ही चिक्की काढून घेतलेली आहे आणि लाटण्याला पण आपण तूप लावून घेतलेलं आहे। पण कितपत पातळ पाहिजे तेवढी लाटू शकतात। असं साखरेला अशी तार यायला पाहिजे तर ती चिक्की परफेक्ट होणार। तर आपण आता याच्या पाहिजे त्या आकाराच्या वड्या कापून घेऊ शकतो। अशी तुम्ही फुटाण्याची पण करू शकता, चुरमुऱ्याचे पण करू शकता, काजू बदाम मिक्स ड्रायफ्रूट्स ह्याच पद्धतीने करू शकता। फक्त साखर विरघळली की त्यात भाजलेले दाणे घालायचे, एवढंच। अत्यंत सोपी आहे। तिळाची चिक्की एकदम खुसखुशीत झाली आहे, फक्त तीळ गूळ आणि एक चमचा तूप वापरून तयार केलेली आहे। किती क्रिस्प आणि खुसखुशीत झाली आहे बघा, मी तोडून दाखवतो। आता ही शेंगदाण्याची चिक्की बघा, ती पण परफेक्ट झालेली आहे बघा, एकदम क्रिस्प अशी झालेली आहे। अशी तिळाची आणि शेंगदाण्याची चिक्की बनवा, कँडी आणि चॉकलेटपेक्षा नक्कीच पौष्टिक आहे।
मधल्या वेळेला स्नॅक्स म्हणून देऊ शकता. थंडीच्या दिवसात तुम्हाला तिळाचं आणि गुळाचं महत्व माहितीच आहे. संक्रांतीला सगळेजण तिळ खातात कारण तिळामध्ये कॅल्शियम आणि फायबर दोन्ही आहे आणि गुळामध्ये आयर्न आहे. तर तुम्ही तिळगुळाची चिक्की खा आणि शेंगदाणे पण चांगले असतात, पौष्टिक असतात, प्रोटीनयुक्त असतात. तर तुम्ही चिक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. ती एकदम परफेक्ट झालेली आहे, या मापात तुम्ही करा. आणि सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.